दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर, चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत, चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी। आता बातमी आहे बिबट्याच्या दहशतीची। हा बिबटा थेट पोल्ट्री फार्म मध्ये घुसला आणि 80 कोंबड्यांचा अक्षरशः फडशा पाडलाय। तर काहीच दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर हल्ला केला होता, यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पाहुयात हा प्रकार नेमका कुठे घडलाय। बिबट्याची जबरदस्त दहशत, 80 कोंबड्यांचा पाडला फडशा। हा प्रकार घडलाय कणकवलीतील भिरवंडे खलांतर खरलवाडी इथं। बाबाजी धोंडू सावंत यांच्या घरालगतच्या पोल्ट्री फार्मवर बिबट्यानं शनिवारी रात्री हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 100 पैकी 80 कोंबड्या बिबट्यानं फस्त केल्या। बाबाजी सावंत यांचे कुटुंबीय शनिवारी सायंकाळी बाहेरगावी गेलं होतं। बाबाजी सावंत हे सकाळी खरवाडी येथील आपल्या घराकडे परतल्यानंतर पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या मेलेल्या आढळल्या। लोखंडी तारांचा दरवाजा वाकून बिबट्यानं पोल्ट्री फार्म मध्ये प्रवेश केला। त्यानंतर या कोंबड्या बिबट्यानं मारून खाल्ल्या, तर काही कोंबड्यांच्या माना तोडल्यामुळे त्याही मेल्यात। वन विभागाकडून पंचनामा करण्यात येणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगण्यात आलंय। याच परिसरामध्ये स्थलांतर वाडीतील अनिल सामंत या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला होता, त्यात ते जखमी झाले होते। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं। या बिबट्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत।